पारनेर तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी पारनेर तालुका काँग्रेस आईचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहगले यांची निवड करण्यात आली. तत्कालीन प्रशासकीय अध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. दुग्ध विकास मंत्री नामदार सुनील केदार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे दुग्ध व्यवसाय अधिकारी व विभागीय उपनिबंधक नाशिक यांच्या सही शिक्क्यानिशी या निवडीचा आदेश जारी करण्यात आला. महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांमुळे विभागीय उपनिबंधक सुनील परदेशी यांनी ही निवड जाहीर केली. पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या संघाचे दैनंदिन कामकाज पाहून समिती सदस्यांची निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार निवड करण्यात आली. यावेळी संघाचे उपाध्यक्षपदी सुरेश रावसाहेब थोरात, सदस्यपदी वसंत भगवंत सालके, उत्तम जयसिंग गवळी व दिवंगत अध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्या पत्नी श्रीमती वैशाली पठारे यांची निवड करण्यात आली. पूर्वी संघाचे काम हे त्रिसदस्यीय होते, आता ही संख्या 5 झाली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा सचिव व पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, तालुका उपाध्यक्ष विनोद गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास शिंदे यांनी अध्यक्ष संभाजी रोहकले सर यांचा सत्कार केला. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना काय म्हणाले तर दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी रोहकले. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात बातमी विस्ताराने. अहमदनगर जिल्हा दूध संघाच्या विभाजनानंतर पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ या संघाची स्थापना 2002 साली त्याची रजिस्ट्रेशन होऊन मुख्य प्रवर्तक म्हणून तालुक्याचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी कार्यभार स्वीकारला आणि सुपा या ठिकाणच्या या दूध संघाचं काम अतिशय जोमानं सुरू झालं. त्या काळामध्ये सुमारे 80,000 लिटर दूध या ठिकाणी गोळा केलं जात होतं. अतिशय व्यवस्थितपणे चाललेला हा संघ नंतर काही कारणामुळं त्याला थोडीशी उतरती कळा लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या प्रवर्तक बॉडीमधलेच शेवटचे चेअरमन वसंत भगवंत सालके, ज्यावेळेला त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला त्यावेळेला दूध सुमारे 10 ते 15 हजार लिटर दूध कलेक्शन चालू होतं आणि त्यानंतर मग मात्र ही दूध उत्पादक संघ हा ही संस्था बंद पडली. सुमारे 10 वर्षामध्ये अनेक वेळा प्रशासकीय सदस्य किंवा शासकीय सदस्य या ठिकाणी प्रशासक म्हणून आले. नंतरच्या कालावधीमध्ये दुर्दैवानं दादासाहेब पठारे यांचा कोरोनामुळे यांचं निधन झालं. पुन्हा एकदा त्या दूध संघामध्ये त्या पदाची पोकळी निर्माण झाली आणि आज म्हणजे कालच्या तारखेच्या ऑर्डरने आज कालही 9 तारीख होती. ज्यावेळेला आम्ही मागची ऑर्डर घेतली त्याही वेळेला 9 तारीख होती. आज मी 10/11/2021 रोजी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतलेली आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये दूध संकलन चालू केलं. आता सध्या सुप्याला 5-1 हजार लिटर दूध संकलन होत आहे. भावनी या ठिकाणी यापूर्वी जिल्हा दूध संघाने 2 एकर जागा रोडलगत विकत घेतलेली होती. त्या जागेवर उद्याच्या 1-15 दिवसांमध्ये दूध संकलन चालू होणार आहे. नारायणगावाड येथील शासकीय चिलिंग प्लांट हा दूध संघाने यापूर्वीच जवळपास 16.5 लाख रुपये भरून विकत घेतलेला आहे. त्याचं हस्तांतर बाकी आहे. त्याची प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. हे सगळं करत असताना जे खाजगी दूध उत्पादक आहेत किंवा खाजगी दूध
प्लांट धारक आहेत किंवा प्लांटचे मालक आहेत यांच्यामुळं थोडासा त्रास दूध संघाला होणार.